बोगस खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मंगळवेड्याच्या भाजप किसान मोर्चानं केली आहे मंगळवेढा शहरामध्ये खुलेआम बोगस आणि कालबाह्य खत औषधे विक्री होत आहेत अशा पद्धतीचे बोगस खत विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई करण्यात यावी याकरिता भाजप किसान मोर्चाच्या वतीनं तालुका कृषी अधिकारी यांना गुरुवारी निवेदन देण्यात आलं मंगळवेढा शहरामध्ये राजरोसपणे खत दुकानदार बोगस आणि कालबाह्य असणारे जैविक खत औषधे विक्री करत आहेत ही बाब दुकानदारांना निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील दुकानदार शेतकऱ्यांना दमदाटीची भाषा वापरत आहेत तसेच दुकानदार औषधं देताना बिलावर वेगळी कालबाह्य दिनांक देत आहेत आणि औषधांवर वेगळी कालबाह्य दिनांक देत आहेत ही गंभीर बाब लक्षात घेता दुकानांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा भाजप किसान मोर्चा येत्या दोन दिवसामध्ये तीव्र आंदोलन करेल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे हे निवेदन तालुका कृषी अधिकारी श्रीखंडे यांच्याकडे देण्यात आलं यावेळी भाजप किसान मोर्चाचे नागेश डोंगरे युवा मोर्चा जिल्हा महामंत्री सुदर्शन यादव ओबीसी मोर्चा युवकाध्यक्ष आदित्य हिंदुस्थानी युवा मोर्चा शहराध्यक्ष सुशांत हजारे सरचिटणीस अजित लेंडवे उपस्थित होते